नमस्कार मित्रांनो, मी केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट। मित्रांनो, दशाननाच्या अनेक चेहऱ्यांपैकी एक चेहरा आहे आणि तो म्हणजे PFI। दशानन म्हणजे रावण। रावणाला 10 तोंड असतात आपल्याला माहिती आहे, आणि राम आणि रावणाच्या युद्धाच्या विषयी आपल्याला माहिती आहे चांगलंच की रावण त्याच्या भात्यातून रावणाच्या दिशेने प्रभू श्री राम त्यांच्या भात्यातून एक एक बाण सोडत होते, आणि त्या एकेका बाणांनी रावणावरती आघात होऊन त्याचं एक एक शिर दडावेगळं होत होतं। पण आश्चर्य असं होतं की ते डोकं नष्ट झालं तरी दुसरं डोकं निर्माण होत होतं त्या पहिल्या जागी, आणि त्यामुळे रावणावरती त्या बाणांचा एकाती ढिम्म परिणाम होत नव्हता। तो रावण जसा होता तसाच होता, आणि त्यामुळे एक वेळ अशी येऊन ठेपली की प्रभू श्रीरामांना कळेच ना की आता या रामाचं पारिपत्य करायचं कसं, रावणाचं पारिपत्य करायचं कसं, माफ करा, या रावणाला संपवायचा कसा। आणि त्यावेळेला विभीषणाने सांगितलं की त्या तोंडांच्या दिशेला बघू नका, तिकडे बाण मारू नका, तर मुळाला घाव घाला, त्या रावणाच्या बेंबीचा वेध घ्या आणि तिथे तुम्ही बाण मारा, तिथे त्याचा जीव दडलेला आहे। ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा, आणि मग ही गोष्ट लक्षात ठेवून PFI कडे बघा। PFI आधी सुद्धा या अशा पद्धतीच्या कारवाया, देशविघातक कारवाया देशाच्या आत राहून होत होत्याच, वेगळ्या रूपात वेगळ्या नावात। PFI आधी काय होतं, SFI होतं, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया। काही वर्षांपूर्वी त्या संघटनेवरती बंदी घालावी लागली, जशी आता चर्चा होतीये की PFI वरती बंदी घातली जाणार आहे। SFI वरती बंदी घातल्याने त्यांच्यावरती काही परिणाम झाला का? हो, SFI नष्ट झाली, SFI मोडस ऑपरेंडी नष्ट झाला, SFI कार्यकर्त्यांची धरपकड झाली असेल, SFI यंत्रणा विस्कळीत झाली असेल, SFI फंड्स गोठवले गेले असतील, SFI सापडलेली शस्त्रास्त्र कदाचित जप्त झाली असतील, SFI सापडलेलं जे साहित्य होतं ते कदाचित जप्त करण्यात आलं असेल। पण कालांतराने PFI उदय झालेला आहे, आणि आता चांगली 9-10 वर्ष झाली आहेत PFI एस्टॅब्लिश होऊन। म्हणजे बघा, हे त्या रावणाच्याच सरकार, एक तोंड नष्ट झालं की दुसरं तोंड उगवत आहे। आणि रावणाला तर दशानन म्हटलं जात होत, दशानन म्हणजे दश आनन, म्हणजे 10 तोंड। पण हा तर राक्षस सहस्रानन आहे, हजार तोंडाचा राक्षस आहे हा, आणि त्यामुळे ह्या राक्षसाला ही इतकी हजार तोंड असल्यामुळे तुम्ही किती किती तोंडांना नष्ट करणार। म्हणजे कोणीही अशा भ्रमात राहू नये की आता PFI वरती कारवाई झाली म्हणजे झालं, लढाई जिंकली, असं नाही मित्रांनो। PFI वरती ही जी कारवाई ED आणि NIA यांनी मिळून केलेली आहे, त्याचं निश्चित कौतुक आहे। ही एक अतिशय मोठी, जटिल, अतिशय अवघड, अतिशय व्यापक स्वरूपाची युद्ध पातळीवर केलेली आणि ऐतिहासिक म्हणता येईल अशी एक जबरदस्त कारवाई होती, हे मानलंच पाहिजे।
त्याचं प्लॅनिंग, त्याचं एक्झिक्युशन, त्याबाबत पाळलेली गुप्तता, त्यातनं बाहेर आलेली माहिती, या कारवाईतल्या वेगवेगळ्या स्टेजेस, पहिली स्टेज, दुसरी स्टेज आणि अजून आता कितव्या येणारे स्टेजेस माहीत नाही, तिसरी सुरू होणार आहे का चौथी सुरू होणार आहे, वी डोंट नो, नक्की किती स्टेजेस आहेत त्यात इन्व्हॉल्व आपल्याला माहीत नाही. हे सगळं एका बाजूला आहे, म्हणजे त्यातनं आलेलं आउटकम चांगला परिणाम, दृश्य चांगला परिणाम. पण मित्रांनो, त्याच वेळेला मला खात्री आहे या देशाचे जे धोरण करतायत मोदी, शहा, डोभाल यांच्यापासून ते पडद्या मागे थांबून काम करणारे कित्येक महत्वाचे की प्लेयर्स, त्या सगळ्यांना याची पुरेपूर जाणीव असणार आहे मित्रांनो, की हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे. PFIच्या वरती ही जी काही कारवाई झालेली आहे ती PFIच्या पुरती मर्यादित आहे, PFIच्या पुरती सीमित आहे. आणि हे केलं म्हणजे सगळं जग जिंकलं असं नाही, समस्या संपत नाही. PFIच्या वरती कारवाई केल्याने समस्या संपत नाही, उलट आहे माझं म्हणणं. माझं म्हणणं आता तर खरी लढाई सुरू होती आहे. ते त्यांची धरपकड करून, त्यांच्यावर कारवाई करून सुरुवात तर केलेली आहे, अजून न्यायालयीन प्रक्रिया आहेच आहे. त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये किती नेमका वेळ जातोय आणि अंतिमतः ते दोषी सिद्ध होतात का, दोषी सिद्ध झाल्यानंतर आपल्या सगळ्या न्यायालयीन स्टेजेस पार करत 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 सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांच्यावरती दोषारोप सिद्ध होऊन त्यांना विशिष्ट शिक्षा, त्या तोला मुलाची जबर अशी शिक्षा त्यांना ठोठवण्यात येते का, त्यांना नंतर माफी तर मिळणार नाही ना. आणि या सगळ्या कालावधी, या प्रोसेसमध्ये नेमका किती कालावधी लागेल आपल्याला काहीच माहीत नाही, हे येणारा काळच ठरवेल. परंतु त्या संबंध काळामध्ये इव्हन आत्ता सुद्धा, म्हणजे ज्या दिवशी PFIच्या वरती कारवाई झाली, मला असं वाटतं, हा माझा तर्क आहे, कदाचित मी खोटा किंवा मी चुकीचा ठरेन, पण असं कधीतरी होऊ शकतं आपल्या बाबतीत, PFIच्या बाबतीत असं PFIच्या प्लॅनर्सना वाटलं असेल का असा मला एक संशय येतो. कारण त्यांना माहिती आहे पुढच्या स्थेच मागचा शहाणा, म्हणजे काय, PFIच्या आधी SFI होतं, SFI सुद्धा अशाच पद्धतीने विस्तवाशी खेळत होता. PFIला तर त्याची चांगलीच कल्पना असेल की आपण सुद्धा विस्तवाशीच खेळतो, आणि त्यामुळे SFIचं जे पुढे झालं तेच आपलं सुद्धा होऊ शकतं. कितीही काळजी घेतली तरी काही टक्के ही देखील एक शक्यता आहे असं PFIनी गृहीत धरून त्यासाठीची त्यांनी काही तजवीज करून ठेवलेली असेल का. म्हणजे मी काय म्हणतो तुम्हाला कळतंय, की वेगळ्या नावाखाली ह्याच सगळ्या कारवाया त्यांनी सुरू केल्याही असतील का, ही एक मला उगीच शंका वाटते. ते हे कधी ना कधी करणार आहेत, आता तातडीने करतील किंवा वेळ घेऊन कालांतराने करतील, पण केव्हा ना केव्हा एक डोकं नष्ट झालंय म्हटल्यावर दुसरं डोकं ते निर्माण करतीलच करतील. तो राक्षस जसाच्या तसा तो त्रास द्यायला सज्ज राहणारच आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की त्या रावणाच्या बाबतीत जसं त्या बेंबीचा वेध घेतला होता प्रभू श्रीरामांनी, तशी या PFIची जी दुखरी नस, नुसती PFIच्या नाही, PFI हा त्या ज्या राक्षसाचा चेहरा आहे ना, त्या राक्षसाच्या नाभीला टार्गेट केलं पाहिजे, मुळालाच लक्ष केलं पाहिजे, मुळालाच घाव घातला पाहिजे.
आमच्या समविचारी काही जणांना असं वाटतंय की काही दिवसांपूर्वी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी इमाम इलियासी यांची भेट घेतली. त्याचसोबत समाज विशेषातल्या जवळजवळ 60 ते 70 मान्यवरांच्या गाठीभेटी घेतल्या आणि एका मदर्शाला सुद्धा त्यांनी भेट दिली, सदिच्छा भेट. या सगळ्या कृती या कृतींनी मीडियाचं तर लक्ष वेधून घेतलंच घेतलं, पण कित्येक तज्ज्ञांना सुद्धा बुचकळ्यात टाकलं. तर आमच्या काही समविचारी बांधवांना असं वाटतं आता PFIच्या वरती जी काही कारवाई झाली आहे त्या पार्श्वभूमीवरती त्यांना असं वाटतं की सरसंघचालकांची अचानक अशा पद्धतीची गाठभेट समाज विशेषातल्या 60-70 मान्यवरांना ती गाठभेट होणं आणि तिथून पुढच्या 2-1 दिवसात PFIच्या वरती कारवाई सुरू होणं, यात काही कनेक्शन तर नसेल ना? आता हा तर्क तसं बघायला गेलं तर बुद्धीला पटणारा तर्क आहे, हे मानलंच पाहिजे. तो बुद्धीला पटणारा तर्क अशासाठी आहे की जेव्हा तुम्हाला एखाद्या गुन्हेगाराच्या वरती काही कारवाई करायची असते, तो गुन्हेगार हा कधी एकटा नसतो. जर तो प्रभावी गुन्हेगार असतो तर त्याची एक टीम असते. त्या टीमला सुद्धा सांभाळणारा समाजामध्ये काही लोक असतात, सिम्पथायझर्स ज्याला म्हटलं जातं. आणि या सिम्पथायझर्सचा उपयोग असा असतो की ते गुन्हेगार आणि त्या गुन्हेगाराची टीम हे चटकन त्या सिम्पथायझर्सच्या मध्ये असे मिसळून जाऊ शकतात किंवा ते सिम्पथायझर्स ते ह्या लोकांना लपवून ठेवू शकतात. आणि ते सिम्पथायझर्स हे सामान्य जनतेतलेच असतात, त्यामुळे हे जे गुन्हेगार असतात ते त्यांच्यात मिक्सअप झाल्यामुळे चटकन ओळखू येत नाहीत आणि त्यामुळे या गुन्हेगारांचं फावत असतं. इतकंच नाही, त्या गुन्हेगारावरती जेव्हा काही कारवाई करण्याची वेळ येते त्यावेळेला हे जे सामान्य जनतेचं कातड पांघरलेले जे सिम्पथायझर्स असतात गुन्हेगाराचे ते पुढे येतात छातीचा पोत करून त्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्यासाठी. अशा घटना घडतात कित्येकदा आणि त्यामुळे काय होतं, त्या गुन्हेगारांचं फावत असत, कारण ते त्यांची ढाल असतात, चिलखत असतात. सामान्य जनतेचा वेष पांघरलेले हे जे सिम्पथायझर्स असतात ते एक पद्धतीचा बालेकिल्ला निर्माण करून देत असतात गुन्हेगारांना. मग ते गुन्हेगार साधे गुन्हेगार असोत, माफिया असोत किंवा अगदी दहशतवादीही असोत, दहशतवाद्यांच्या बाबतीमध्ये हे जास्ती मोठ्या प्रमाणात होत असत. तर त्यामुळे बुद्धीला पटणारा असा हा तर्क आहे की ह्या PFIच्या वरती कारवाई आणि तीही इतक्या मोठ्या स्केलवरची कारवाई होत असताना त्याचे वाईट पडसाद रस्त्यावरती उमटून आहेत समाज विशेषाकडून, याची खातरजमा करण्याच्या साठी म्हणून त्या समाजाला शांत करणं, पॅसिफाय करणं ह्यासाठी गुड कॉप बॅड कॉप अशी नीती वापरली असेल का? सरसंघचालकांच्या माध्यमातून त्यांना पॅसिफाय करण्याचा प्रयत्न झाला असेल का? हा एक तर्क आहे. हा तर्क अशासाठी आहे की हे सिद्ध करणारी कुठलीही गोष्ट आपल्यापाशी नाही, तो केवळ तर्कच राहतो. याला पुरावा नाहीये हे जितकं खरं तितकच कोणी अधिकृत दुजोरा सुद्धा दिलेला नाही. आता अधिकृत दुजोरा म्हणजे काय? तर काही दिवसांपूर्वी म्हणजे हार्डली 2 दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना म्हणे तिथल्या
लष्करी अधिकाऱ्यांनी नजर कैदेत ठेवलं, स्थानबद्ध करून टाकलं त्यांच्याच घरात. समरकंदवरून ते आले SEO मीटिंगमधनं मध्येच आले आणि त्यांना स्थानबद्ध करून टाकण्यात आलं असं बोललं जातं. या अफवा आहेत, रूमर्स आहेत फक्त. त्या अफवा अशासाठी आहेत की या बातमीला अधिकृत दुजोरा अजूनपर्यंत आलेला नाही आहे चीनकडून. म्हणजे चीनच्या सरकारी प्रवक्त्यांच्याकडून किंवा चीनमधल्या उच्च पातळीवरच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्याकडून या बातमीची पुष्टी झालेली नाही आहे, खातरजमा झालेली नाही आहे, ऑफिशियल स्टेटमेंट काहीही आलेलं नाही आहे चीनकडून. आणि त्यामुळे असा अधिकृत दुजोरा येईपर्यंत ती केवळ अफवाच राहणार आहे. इथंही तशाच स्वरूपाची शक्यता आहे. म्हणजे काय, इथे घटना वेगळी आहे पण अधिकृत दुजोरा, जिथे पुरावा नसतो तिथे अधिकृत दुजोरा हा काम करून जातो. तर जोपर्यंत सरसंघचालकांनी तो केलेला ॲक्टिव्हिझम, त्या सरसंघचालकांच्या ॲक्टिव्हिझमचा PFI वरती झालेल्या कृतीच्या टायमिंगशी काही संबंध आहे का याचा पुरावा आपल्याकडे नसल्यामुळे यामध्ये इन्व्हॉल्व असलेले जे विविध घटक आहेत या कारवाईत आणि त्या कारवाईच्या प्लॅनिंगमध्ये जे विविध घटक आहेत महत्त्वाचे, त्यांच्यापैकी कोणीतरी अधिकृतपणे जोपर्यंत दुजोरा देत नाही तोपर्यंत तो केवळ तर्क राहतो किंवा अफवा राहते. आणखीन एक गंमत म्हणजे अशा प्रकारचा कुठलाही दुजोरा कोणीही देतील इतक्यात तरी अशी मला शक्यता सुद्धा वाटत नाही. सगळं काही स्थिरस्थावर झाल्यानंतर कदाचित 20-25-30 वर्षांनंतर याला कोणीतरी अधिकृत दुजोरा कदाचित देतील, कदाचित. तेही तेव्हाची देशकाल परिस्थिती वगैरे बघून मग ते सिक्रेट्स ओपन केले जातील. अन्यथा अशा पद्धतीच्या दुजोऱ्याची मला तरी सुतराम शक्यता वाटत नाही. कारण यात रिस्क आहे. कशी रिस्क आहे? की सरसंघचालकांच्या त्या ॲक्टिव्हिझमशी PFI वरती झालेल्या कारवाईच्या टायमिंगशी काही कनेक्शन आहे असं जर कोणी पुढे येऊन मान्य जर केलं तर त्याचा परिणाम असा होईल की इथून पुढे मग सरसंघचालकांच्या प्रत्येक कृतीकडे संशयानेच बघितलं जाईल. असंही डॉक्टर मोहन भागवत हे संघाचे RSS चे प्रमुख असल्यामुळे ऑलरेडी त्यांच्या उक्तीकडे आणि त्यांच्या कृतीकडे संशयी नजरेनेच बघितलं जात आहे, बघितलं जाणार स्वाभाविक आहे. त्यात पुन्हा जर अशा पद्धतीचा काही तर्क किंवा अशा पद्धतीच्या या तर्काला अफवेला जर का दुजोरा जर कोणी दिला तर मग तर त्यांच्या सगळ्या संशय शंका त्यांना अंडरलाईनच केलं जाईल, त्यावर एक शिक्कामोर्तब बसेल की सरसंघचालकांची काहीतरी कृती, सरसंघचालकांची वरपांगी चांगली दिसणारी शांततावादी दिसणारी कृती आणि त्यांची शांततावादी वाटणारी उक्ती सुद्धा ही डेंजरस आहे. का डेंजरस? कारण त्यांची जे असे पॅसिफिझमचे जे प्रयत्न आहेत, त्यांचे जे शांततावादी जे प्रयत्न आहेत, ते प्रयत्न झाले की एखादी डेंजरस कारवाई अजित डोवाल किंवा अमित शहा किंवा नरेंद्र मोदी हे करणार, असं काहीतरी एक विचित्र समीकरण मांडलं जाईल. लोक एखाद्या संशयात्म्यासारखं भागवतजींच्या उक्ती आणि कृतीकडे एक लिटमस टेस्ट म्हणून कदाचित बघायला लागतील. आणि त्यामुळे मग होईल काय सांगू का, की समाज विशेषातल्या केवळ नव्हे तर इतरही कित्येक समाजातल्या विविध लोकांना
एक पद्धतीची भीती वाटेल, एक पद्धतीचा संशय वाटेल, आणि त्यातून ते सरसंघचालकांची भेट घेताना टाळाटाळ करतील किंवा पुढे येणार नाहीत. आणि त्यामुळे सरसंघचालकांच्यासाठी अडचणी वाढतील. आणि त्यामुळे असं काहीही होऊ नये म्हणून अशा या कुठल्याही अफवेला किंवा अशा कुठल्याही तर्काला तो खरा आहे की खोटा माहीत नाही. तो कितीही बुद्धीला पटणारा जरी वाटत असला तरीही या तर्काला कोणीही पुष्टी देणार नाही, या तर्काला कोणीही दुजोरा देणार नाही, इतक्यात तरी नाही. तर असो त्या दोन गोष्टींमध्ये काही संबंध आहे किंवा नाही हा भाग वेगळा, पण मगाशी म्हणालो त्या पद्धतीने दहशतवाद आणि देशाच्या मुळावर उठलेला हा जो फुटीरतावाद आहे समाजविशेषामध्ये भिनलेला, एक लक्षात घ्या मित्रांनो, याच फुटीरतेतून एकेकाळी आपल्या देशाचे तुकडे पडले, पाकिस्तान निर्माण झाला. आज त्याच पाकिस्तानचे पाकिस्तान जिंदाबादचे नारे पुण्यासारख्या शहरांमध्ये दिले जात आहेत, म्हणजे किती जवळ येऊन ठेपलेले आहेत. आणि यांचे प्लॅन्स 2047 पर्यंत गजवा ए हिंद करण्याचे. स्वाभाविक आहे मित्रांनो, एक लक्षात ठेवा की हा एक मायावी राक्षस आहे, छद्मी राक्षस आहे, रूप पालटणारा राक्षस आहे. एक चेहरा नष्ट झाला तर दुसरा चेहरा नष्ट लावणारा हा राक्षस आहे. एक मोडस ऑपरेंडी कारगर साबित होत नाही असं लक्षात आलं तर मोडस ऑपरेंडी बदलून दुसऱ्या स्वरूपात दुसऱ्या कार्यपद्धतीने कार्य करून पाहणारा असा हा मायावी राक्षस आहे. हा लपून छपून कारवाया करणारा राक्षस आहे. हा भूमिगत राहून गुप्तपणे संसाधनं गोळा करून कुठून कुठून तुर्की, कतार, यमेन, ओमान, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती अशा विविध देशांमध्ये ठेवलेल्या पोसलेल्या त्यांच्या लोकांच्याकडून पैसे गोळा करतोय कोट्यवधी. आणि हे पैसे कशासाठी? अय्याशी करण्यासाठी नाही. राष्ट्राला राष्ट्राची सेवा करण्यासाठी असेल किंवा राष्ट्राचे तुकडे करण्यासाठी असेल, कुठल्याही गोष्टीसाठी पैसे लागतात. पैशाशिवाय तर काही होत नाही. आणि हे जे PFI वाले मायावी राक्षसांचा मुखट एक मुखवटा PFI, त्या मायावी राक्षसाला चांगलं माहिती आहे की भारतासारख्या देशाच्या विरुद्ध काही कट कारस्थानं करायची असतील तर ती सुद्धा काही फुकटात कधी पडत नाहीत. आणि त्यामुळे हे जे पैसे कोट्यवधीची संपत्ती ही भारतात आणण्यात आली, इतक्या काय काय कारस्थानं उद्योग जे काही त्यांनी केलेत इंटरनॅशनल लेवलवरती, हा मायावी राक्षस PFIच्या मरणाने संपणार नाही आहे. हे पुन्हा एकदा मी सांगतो, तो आणखीन एका नव्या तोंडाला, एका नव्या चेहऱ्याला, एका नव्या मुखवट्याला जन्म देणार आहे. त्यामुळे या राक्षसाचा, या मायावी छद्मी राक्षसाचा समूळ नायनाट करायचा असेल तर त्याच्या नाभीचा शोध घ्या, त्याच्या बेंबीचा शोध घ्या. आता या मायावी राक्षसाची बेंबी कुठे आहे मला माहिती आहे, कदाचित तुम्हालाही माहिती आहे, पण काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. मी बोलणार नाही कारण मित्रांनो, हे सोशल मीडिया आहे, आपल्यावरती बंधनं आहेत. आपण एका समाजात राहतो, एका देशात राहतो. मी जे बोलतोय ते भारताच्या धोरणकर्त्यांना माहीत नसेल का? निश्चितपणे माहीत असेल.
पण हे जे त्या भारत विरोधी जो गट आहे खूप मोठा शक्तिशाली राक्षस आहे हा, त्या राक्षसाला संपवण्याची जी युक्ती आहे आणि त्या राक्षसाची जी नाभी आहे ती जर आपण अशीच इथे खुलेआमपणे वेड्यासारखे डिस्क्लोज जर केली तर तो राक्षस सावध होईल की नाही आणि त्यासाठी मग तो त्यावर काहीतरी उपाययोजना करेल की नाही, आणि त्यामुळेच आपण त्याची जाहीर वाच्यता करायला नको. असो हिंदू समाजातले, सनातन समाजातले आणि हिंदू मित्र समाजातले जे समजणेवाले असतील त्या समजणेवाल्यांच्यासाठी इशारा काफी. असो तर नवरात्रीचे दिवस आहेत, दसरा जवळ येतोच आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर, विजयादशमीच्या मुहूर्तावर देशविघातक शक्तींना एक कट करायचा होता. त्यांना हिंदूंच्या विरुद्ध, सनातन धर्मीयांच्या विरुद्ध काही षड्यंत्र रचायचं होतं, काही हल्ला करायचा होता, काही कारवाई करायची होती त्यांना. पण मित्रांनो, भर नवरात्रीतच या PFIच्या मुखवट्याचा नायनाट मोदी सरकारने केलेला आहे, यासाठी ते बधाईला पात्र आहेत. पण पुढे जाऊन मला एक सांगायचं आहे, मोदी, शहा, डोभाल आणि सर्वांनाच, की तुम्ही जे करताय ते खूप छान करताय, पण नाभीचा शोध घ्या, कदाचित तुम्ही घेतला असेलच, आणि योग्य वेळी योग्य क्षणी योग्य संधीची वाट पाहून त्या नाभीवर बाण सोडा. मग तो दसरा असो, तो कुठलाही मुहूर्त असो, मुहूर्त तुम्ही ठरवा, जागा तुम्ही ठरवा, नाभीसुद्धा तुम्हीच शोधा आणि तुम्ही बाण मारा. कारण तुम्हा ठाई आहे कर्तृत्व सारे, हे मी कोणाला म्हणतोय, मोदी, शहा, डोभाल यांना उद्देशून म्हणतोय. आणि त्यांना कोणी मार्गदर्शन करू शकत नाही, हे तिघही जण स्वयंभू आहेत, त्यांना अक्कल शिकवण्याची कोणाचीच कपॅसिटी नाही, त्यामुळे आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू, ईश्वरचरणी आपण प्रार्थना करू, देवीच्या नऊही रूपांना आपण वंदन करू आणि प्रार्थना करू की मोदी, शहा, डोभाल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना दुर्गा देवीनी, कालीमातेनी, कन्याकुमारीनी, रणचंडीनी, तुळजा भवानीनी, अंबाबाईनी, अशा सर्व देवी देवतांनी भरपूर शक्ती देवो, बुद्धी देवो, त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी पडू नये. राष्ट्र उभारणी करताना त्यांना कुठलेही रिसोर्सेस कमी पडू नयेत, मग ते ह्युमन रिसोर्सेस असतील किंवा इतर. बहुत काय बोलणे, मला वाटतं आज या विषयावरती जे जे मुद्दे कव्हर करायला हवे होते ते कव्हर करून झालेत. आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि येऊ घातलेल्या विजयादशमीच्या साठी सुद्धा आत्ताच आगाऊ शुभेच्छा. चांगली तयारी करा, चांगली तयारी करून विजयादशमी साजरी करा, विचारपूर्वक नवरात्री साजरी करा आणि विचारपूर्वक विजयादशमी साजरी करा. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर आपण लाईक, शेअर आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओमध्ये आणि खास करून आजच्या या आत्ताच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही असं वाटलं असेल, एखादा मुद्दा राहून गेला आहे किंवा तुम्हाला काही मुद्दा ॲड करावासा जर वाटला किंवा तुम्हाला जर एखादा मुद्दा आवडला पण त्यातला एखादा फॅक्टर तो असा नाही तो असा आहे असं जर तुम्हाला वाटलं तर जरूर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये
तुमचा कमेंट लिहा. बाकी मोठ्या प्रमाणात सबस्क्राइब करा सेंटर स्पॉटला. तुमचं प्रेम हेच सेंटर स्पॉटचं इंधन आहे. धन्यवाद.